झपाटे जबरदस्त दिसतात, मस्त पैकी पावसाळ्यात मस्त असं खुसखुशीत खमंग पदार्थ खायला जबरदस्त मजा येते. नमस्कार मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण धपाटे कसे बनवायचे ते बघतोय. धपाटेचा शब्दशः अर्थ असाच आहे, जे थपटून थापटून करतात म्हणून त्याला धपाटे म्हणतात. थालपिठाचा भाऊ असं म्हणू शकतो. वेगवेगळ्या पद्धती आहेत प्रत्येक भागाच्या, तर मी आज साधारण मला कसं सोपं पडतं किंवा तुम्हाला कसं करणं सोपं जाईल या पद्धतीने दाखवते. 2 कप ज्वारीचं पीठ आहे, यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आणि 1/2 कप बेसन. आता यामध्ये धनेपूड घ्यायची 1 चमचाभर, लाल तिखट, हळद, ओवा घ्यायचा 1/2 चमचा ओवा. ओवा हवाच थालपीठ किंवा धपाट्याच्या रेसिपीत, याचं चव खूप मस्त उतरते. यामध्ये जिरं, मीठ चवीपुरतं आणि लसूण आणि मिरचीचा ठेचा, हे पण मस्ट आहे. 4-5 लसूण पाकळ्या आणि 3-4 हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये फिरवून किंवा मग खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायच्या आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीरच्या ऐवजी तुम्ही इथे कसुरी मेथी घातली तरी चालेल. म्हणजे तुम्हाला जर प्रवासासाठी धपाटे बनवायचे असतील तर शक्यतो ताज्या भाज्या नका घालू. याच्याऐवजी कसुरी मेथी जी येते ती चुरून घातली तरी चालेल. म्हणजे त्याची चव खूप छान उतरते धपाट्यामध्ये. आता हे व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं सगळे सुके जिन्नस. यामध्ये पाणी घालायचं थोडं थोडं आणि आपण कणिक जसे मळतो तसं पीठ हे मळून घ्यायचं. चला तर मग इथे बघू शकता तुम्ही छान असा मऊसूत गोळा बनवून तयार आहे. आपण पोळ्यांची कणिक कशी मळतो तसंच हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण धपाटे बनवायला घेऊया. प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, मधुराज रेसिपी आवडतात ना, मग चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. आता काय करायचं, अर्थातच धपाटा करायचा. पिठाचा गोळा घ्यायचा छोटासा, एकसारखा करून घ्यायचा. आता हे मी सुक्या पिठावर करून दाखवते, दुसऱ्या पद्धतीने पण दाखवणार आहे जी मला पर्सनली आवडते आणि सोपी पडते करायला पटापट आणि चव त्या पद्धतीची जास्त मला आवडते. पण हे तुम्हाला एक वेगळी पद्धत हवी दाखवावी म्हणून दाखवते. तर तीळ लावलेत आणि हे आता असं सुकं थापून घ्यायचं जसं आपण भाकरी थापतो तसंच. गव्हाचं पीठ घेतलं मी सुकं, म्हणजे मग तव्यावर भाजताना ते ड्राय नाही पडत किंवा त्याला तडा नाही जात. थापून थापून घ्यायचं म्हणून धपाटा असं धपटून धपटून घ्यायचं बेसिकली. मजा येते असं करायला. पण कितपत तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी, शक्यतो पातळ करायचे धपाटे, चव छान लागते. आणि ज्यांना असं थापटून नाही जमत त्यांनी काय करायचं, सरळ लाटणं घ्यायचं आणि लाटण्याने लाटून घ्यायचं जसं पोळी लागतो तसं. चला तर मग हा बऱ्यापैकी मस्तपैकी असा पातळ झाला आहे पोळीसारखा. आता आपण हे भाजून घेऊयात. मधुराज रेसिपी मसाले कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी मसाले अमेझॉनवरून ऑर्डर करा. मसाले कसे ऑर्डर करायचे याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. मसाले ऑर्डर केले की ऑर्डर नंबर madhurajrecipe@gmail.com कळवा आणि जिंका भरघोस बक्षिसं. तर इथे तवा व्यवस्थित गरम झालेला आहे, मला ते हॉट प्लेटवर नाही जमत, रादर छान नाही होत म्हणून मी इथे गॅसवर करते. आता हा धपाटा तव्यावर घालायचा वरच्या साईडने, तेल लावून घ्यायचं, तेल ब्रश करायचं, साईडने पण थोडंसं तेल सोडायचं.
2 मिनिट भाजून झाले असं छान बबल्स यायला लागले की हे खालच्या बाजूने सुट्टं करायचं आणि दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचं. वरच्या साईडने पण थोडंसं तेल ब्रश करून घ्यायचं. मस्त दोन्ही बाजूने असं खमंग खरपूस भाजून घ्यायचा हा धपाटा. चला तर मग इथे दोन्ही बाजूने व्यवस्थित असं हे झालं की हा धपाटा काढून घ्यायचा. मस्त असा खमंग दिसतोय हा धपाटा बघू शकाल. आता आणखी एक पद्धत मी तुम्हाला दाखवते जी मला पर्सनली आवडते आणि पटापट होतात. तर पाणी घ्यायचं एका बाउलमध्ये, यामध्ये एक सुती फडकं किंवा रुमाल घ्यायचा जे घरात असेल ते. रुमालातलं पाणी काढून घ्यायचं, स्प्रेड करून घ्यायचं. थोडंसं पाणी यावर खाली हे करायचं. पीठ घ्यायचं पुन्हा धपाट्याचं. तिळामध्ये घोळवून घ्यायचं आणि पाण्याचा हात लावून असं थापून घ्यायचं. मला या पद्धतीने बनवलेले धपाटे जास्त आवडतात. म्हणजे प्रत्येकाची आवड आहे अर्थातच, पण मला हे असे जास्त आवडतात. आता तवा इथे गरम केलेला आहे. थोडंसं तेल आपण ब्रश करूयात खाली तव्याला आणि हे धपाटा यावर सोडूयात. खूप सोपं जातं तुम्ही बघू शकाल. कॅमेरामध्ये मला मी शूट करत असल्यामुळे नीट दाखवता येत नाही, पण मी ट्राय करते की चांगली क्लिप दाखवायची. अर्थातच थोडंसं तेल ब्रश करून घेऊयात. आणि थोडंसं तेल साईडने पण सोडायचं. तुम्हाला असं वाटलं की वरच्या बाजूने सुकं होतंय, ड्राय होतंय, तर झाकण ठेवूनही तुम्ही हा धपाटा शिजवू शकता. तेल लावायची गरज नाही. मस्त जबरदस्त असा खरपूस भाजून निघालाय. तर दुसऱ्या साईडने हे व्यवस्थित भाजून घेऊयात. मस्त हा पण दुसऱ्या बाजूने हे व्यवस्थित खरपूस भाजून झालेला आहे. वाव मस्त. आता हे काढून घेऊयात सर्विंग प्लेटमध्ये. दोन्हीही धपाटे जबरदस्त दिसत आहेत. आता हे कसे खायचे? अर्थातच मस्त असं शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खूप मस्त लागतात. ही सोलापुरी शेंगदाण्याची चटणी आहे. रेसिपी दिलेली आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, किंवा मग कारळ्याच्या चटणीबरोबर याची पण रेसिपी मी खाली देते, किंवा मग सुक्या खोबऱ्याची चटणी. या सगळ्या चटण्यांच्या रेसिपीज आहेत खाली देते. आणि दही मस्तपैकी पावसाळ्यात मस्त असं खुसखुशीत खमंग पदार्थ खायला जबरदस्त मजा येते. नक्की बनवून बघा. सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करायला विसरू नका. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त खमंग खुसखुशीत रेसिपीबरोबर. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.